पूरे देश भर के साथ महाराष्ट्र में भी बड़े हर्षोल्लास के साथ गणेश चतुर्थी का त्यौहार मनाया जाता है। इस त्यौहार को, इस उत्सव को अभी समय है, लेकिन इसकी तैयारियां पूरे बाजार में और साथ ही साथ मूर्तिकारों में भी देखने को मिल रही है। गणपति बप्पा की मूर्ति को किस प्रकार से तैयार किया जा रहा है और इसे किस तरीके से आखिरी रूप दिया जाएगा ताकि अंत में गणपति बप्पा सभी के घरों में विराजेंगे, आइए डालते हैं उस पर एक नजर। आता हाच आमचा बाप्पा मोरया कलाकेंद्रामध्ये, ते आमचं कलाकेंद्र जवळजवळ 10 वर्ष चालू आहे आणि लुंबिनीमध्ये हेच दुसरं वर्ष आहे। गेली कित्येक वर्ष आमचं हमरापूरमध्ये कलाकेंद्र चालू होतं आणि आता आम्ही प्रथमतः म्हणजे 2 वर्षापासून ह्या लुंबिनी शहरामध्ये आम्ही ते केलेलं आहे आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी या मूर्त्या होलसेल आणि रिटेलमध्ये पाठवत असतो। होलसेलमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जातात आमच्या आणि बाहेर गुजरातमध्ये जात आहेत आणि रिटेलमध्ये आता महाराष्ट्रभरच आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। यावर्षी आमचा प्रयत्न सुरू आहे की परदेशी पण जाण्यासाठी। किती मूर्त्यांनी काय खास काय काय कशाने बनवलं? साधारणतः आपण आता 1.5 हजार मूर्त्या आपण बनवत आहोत, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 मूर्त्या आपल्या रिटेलमधसाठी आहे आणि 500 मूर्त्या आपण होलसेलसाठी आपण करत आहोत। कोणार्क अपना शहर अपनी बातें।